नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना परिचित असलेले कहूट हे ऑनलाईन प्रश्ननिर्मितीचे ॲप जे जगातसुद्धा प्रसिद्ध आहे, त्यांनी आता थोडीशी फॅसिलिटी बदललेली आहे. पहिले फक्त हा खेळ वर्गामध्येच घेतला जायचा किंवा कॉन्फरन्स हॉलमध्ये घेतला जायचा. आता हा खेळ मुलं घरातसुद्धा सोडवू शकतात, खेळू शकतात. तो कसं तयार करायचा हे आपण बघणार आहोत. गुगलमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. तत्पूर्वी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिका टाईप करून घेतली तर आपला जो टायपिंगचा वेळ आहे ऑनलाईनचा तो वाचू शकेल. त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्न निश्चित होतील की कोणते कोणते प्रश्न आपल्याला द्यायचे ते. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या इमेज तुम्हाला लागणार आहेत त्या इमेज सगळ्या अगोदर तुम्ही डाउनलोड करून जर त्याची फाईल बनवलीत तर ते उपयोगी पडते. इथे आपल्याला टाईप करायचं आहे गुगल सर्चमध्ये kahoot.com आणि इंटर करायचं आहे. पहिलीच वेबसाईट येते कहूट लर्निंग गेम, मेक अ लर्निंग अवेसम, याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर साइन अप फॉर फ्री याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये अनेक खूप फॅसिलिटीज आहेत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चूज युअर अकाउंट टाईप, टीचर, स्टुडंट, होम, बिझनेस, याच्यामध्ये टीचर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कूल, हायर एज्युकेशन, स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस, तर स्कूल सिलेक्ट करायचं आहे. स्कूल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइनअपसाठी ईमेल म्हणजे मागितला जाईल. त्यानंतर पासवर्ड मागितला जाईल. त्याच्याऐवजी खाली साइनअप विथ गुगल याला जर क्लिक केलं तर तुम्ही क्विक लॉग इन व्हाल. आता ऑलरेडी माझं लॉग इन पासवर्ड असल्यामुळे मी ईमेलद्वारे लॉग इन होतोय. खूप नवीन त्यांनी फॅसिलिटी आता दिलेल्या आहेत आणि हा खेळ अतिशय मनोरंजक असा, हा खेळ सुप्रसिद्ध असा खेळ आता मुलं घरीसुद्धा खेळू शकतात. याच्यामध्ये तीन ऑप्शन येतात, फ्री, त्यानंतर अपग्रेडसाठी $3, $6 असे वेगवेगळे आहेत. तर आपल्याला फ्रीसाठी सिलेक्शन करायचं आहे. फ्रीसाठी सिलेक्शन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं ते निकनेम विचारेल, नाव विचारेल, ते नाव तिथे टाकायचं आहे. त्यानंतर इकडे युजर नेम ऑलरेडीच आलेलं आहे तेच ठेवा किंवा बदलता सुद्धा येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर शाळेचं नाव आहे ते तुम्ही टाका आणि सेव अँड कंटिन्यू वर क्लिक करा. या ठिकाणी आता त्याचं होम पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये होम, त्यानंतर डिस्कवरी, कहूट असं सर्व आहे. तर क्रिएटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही जर तत्पूर्वी मी जे अगोदर कहूट बनवून ठेवलेले आहेत त्याच्यावर एक नजर टाकून घ्या. या पद्धतीने ते दिसतंय, प्रश्न असे दिसतात. आपल्याला क्रिएटवर क्लिक करायचं आहे. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन कहूट बनवायचं आहे, त्यामुळे न्यू कहूट याच्यावर क्लिक करा. अशी डिस्प्ले दिसते. या ठिकाणी तुम्हाला आता प्रश्न टाईप करायचे आहेत. जर क्वेश्चन बँक असेल तर थेट तुम्ही इथून सुद्धा इम्पोर्ट करू शकता. पण शक्यतो आपण तयार करणार आहोत. इथे खरं टाईप करायचं आहे प्रश्न, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं की वर्डमध्ये मी पहिलेच प्रश्न टाईप करून ठेवलेत म्हणून मी तिथून ते कॉपी करून घेतोय. आणि इकडे आणून ते पेस्ट करतोय. इथे टाईप करायचं आहे पण इथे मी पेस्ट करतोय. आत्ता म्हणजे खालील कविता वाचा व प्रश्नाचे उत्तरे शोधा, फुलावर कोण येऊन बसतात असा प्रश्न आहे. आता कविता देण्यासाठी मी काय केलंय, एका पुस्तकातल्या कवितेचा फोटो काढलाय आणि तो क्रॉप केलाय. मी अपलोड इमेज याच्यामधून तो करणार आहे. पण एक गॅलरी सुद्धा बघा, गॅलरीमध्ये अनेक फोटो त्यांनी दिलेले आहेत. हे सुद्धा फोटो तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये ॲनिमलचे आहेत, आर्टचे आहेत, बिझनेसचे आहेत, बरेच आहेत, म्हणजे हिस्ट्री आहे, मॅथ्स आहे, खूप असे फोटो याच्यामध्ये दिलेले आहेत. तर पण आपल्या मला त्याची आता आवश्यकता नसल्यामुळे अपलोड इमेजमधून मी फोटो अपलोड करणार आहे. मी पहिलेच सांगितल्याप्रमाणे मी एका कवितेचा फोटो काढला होता, तो क्रॉप करून मी या ठिकाणी वापरलाय. ती कविता इथे आली, मी त्याच्यावर प्रश्न तयार केलाय, फुलावर कोण येऊन बसतात. आता ही कविता वाचायला मुलांना वेळ जाणार आहे म्हणून याच्या मी जो वेळ आहे तो वेळ 2 मिनिटाचा ठेवणार आहे.
जेणेकरून मुलांनी ती कविता वाचावी, समजून घ्यावी आणि मग त्याची उत्तरं द्यावीत, यासाठी मी तो वेळ या ठिकाणी हे करणार आहे. हे प्रश्नमंजूष असल्यामुळं वेळेचं बंधन आहे प्रत्येक प्रश्नाला, जास्त जास्त आपण अगदी 240 सेकंदापर्यंत ते वाढवू शकतो. त्यानंतर ह्याला पॉईंट आहेत, एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्या मुलाला 1000 पॉईंट मिळणार आहेत. अतिशय सुंदर असा हा खेळ आहे. आता इथे प्रश्नाचं उत्तर टाईप करायचे आहेत, पण तेही मी आता इथे टाईप करत नाही बसणार, माझा वेळ वाचवण्यासाठी मी ते कॉपी करून घेतो आहे आणि ते इकडे आणून ती पेस्ट करतो आहे. पेस्ट केल्यानंतर हे असे दिसतील. आता पुलावर कोण येऊन बसले, मुलांनी ती कविता वाचली, मीही वाचून घेतो थोडंसं. धरू नका ही बरे फुलावरती उडती फुलपाखरे, म्हणजे फुलावरती कोण बस येऊन बसले तर उत्तर आहे फुलपाखरू. म्हणून ही जी गोल टीक आहे त्याला मी चालू करतोय, कारण की प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपल्याला ज्यावेळी अनालिसिस करतो, आपण रिझल्ट बघतो, त्यावेळी आपल्याला समजायला पाहिजे, मुलांना समजायला पाहिजे. म्हणून त्या गोल टीकवर मी काय केलेलं आहे, टीक मार्क केलेली आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर फुलपाखरू आहे. ॲड क्वेश्चनसाठी क्लिक करतोय, दुसरा प्रश्न ॲड करण्यासाठी. बरेच प्रकार आहेत, क्विज आहेत, ट्रू फॉल्स आहेत, ओपन एंडेड प्रश्न आहेत, पझल्स आहेत, त्यानंतर पोल आहे, स्लाइड आहे, पण मला क्विज घ्यायचं आहे म्हणून मी क्विजवर क्लिक करतोय. दुसरा प्रश्न आला हा. आता इथे सुरुवातीलाच दुसरा प्रश्न मी या ठिकाणी टाईप करणार आहे. दुसरा प्रश्न पण इथून मी कॉपी करून घेतला आणि तो त्या वेबसाईटवर जाऊन इथे पेस्ट केला. मोबाईलवर सुद्धा हे छान प्रकारे बनवता येतं, यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. व्हिडिओच्या शेवटमध्ये मोबाईलमध्ये सुद्धा कसं करायचं हे दिलेलं आहे. इमेज अपलोड होते, इमेज आहे, सोबतच्या प्राण्याचे घर कोणते ते पर्याय तुम्ही शोधा. खूप कमी वेळ मी देणार आहे, 1 मिनिट फक्त देणार आहे. आणि याची जी उत्तरं आहेत ती तर मी लिहिली होती, ती कॉपी करून घेतली. बीळ गरटे वा कोपा, त्याचं उत्तर बीळ, म्हणून त्या बिळाच्या समोरचं जे गोल चिन्ह आहे त्याला मी टिक करतोय, ती हिरवी टिक झाली म्हणजे उत्तर आपण ॲड केलेलं आहे. तिसरा प्रश्न क्विझमधला तो सुद्धा घेतला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटी मोबाईलमध्ये कसं करायचं याचं सुद्धा याच्यामध्ये डिटेल्समध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न घेतला, खालीपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही. 60 सेकंदासाठी हा प्रश्न दिलेला आहे, कारण की तितका वेळ तो प्रश्न स्क्रीनवर राहील. त्यानंतर इथे इमेज नाही टाकले, पण इमेज इथे ॲड करायचे आहेत, कारण की पृष्ठभागाच्या जे वस्तू आहेत त्या इथे ॲड करणार, म्हणून इथून ॲड इमेजमध्ये जायचं. ॲड इमेजमधून मी फोटो घेतलेले पहिल्यांदा टेबल. आता हे चित्र तुम्हाला पर्यायामध्ये दिसणार आहेत, टेबल, त्यानंतर बुक आहे. ते हे जे इमेज आहेत त्या तुम्हाला पर्यायामध्ये दिसणार आहेत, त्यामुळे मुलांना त्या पर्यायातून ते सिलेक्ट करून ते उत्तर देऊ शकेल. आता याचा प्रश्न असा होता की खालीपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही. इथं चेंडू आहे, त्या चेंडूला क्लिक केलं आहे, कारण की त्याला गोल पृष्ठभाग आहे. नंतर ॲड क्वेश्चन पुढचा क्विझचाच. असे मोजून आपण फक्त 5 प्रश्न घेतलेत नमुन्यासाठी. सोबाच्या घड्याळात तासकाटा कोणत्या अंकावर आहे, घड्याळाचं चिन्ह ते घेतलंय, अंक टाकलेत. आणि आता त्याला वेळ आपण सिलेक्ट करतोय, अंक टाकलेत 12, 3. अतिशय सुंदर असं हे म्हणजे प्रश्ननिर्मितीचं ॲप आहे आणि यूज फ्रेंडली आहे, लहान मुलं सहज वापरतात आणि मुलांना खूप मजा येते. योग्य उत्तराला टिक केलं आहे, तासकाटा 3 वर 3 टिक केलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न ॲड केला. इथे आपण काय करणार आहोत, एक व्हिडिओवर आधारित प्रश्न घेणार आहे, प्राण्याचा आवाज ओळखा म्हणून. आपण व्हिडिओ घेताना मात्र तो यूट्यूबवरून घ्यावा लागतो, यासाठी इथे आणून ते पेस्ट करावं लागते, त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची ती पेस्ट करावी लागते. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर जावं लागतं. यूट्यूबवर गेल्यानंतर जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे जी लिंक आहे ती लिंक क्रिएट होते. त्यासाठी आता मला बेडकाचा आवाज पाहिजे म्हणून मी इथं फ्रॉग नॉईस म्हणून हे करतोय, सर्च करतोय.
फ्रॉग नॉइस। ते सर्च केल्यानंतर मी आवर्जून हा ठेवलेला आहे हा भाग, कारण की व्हिडिओ कसे लिंक करायचे हे सुद्धा याच्यामधून समजून येतं। या ठिकाणी एक खूप 40 सेकंदाचा एक व्हिडिओ आहे, तो इथे घेतला, त्याची इथे लिंक आहे, ती लिंक इथून कॉपी करायची वरच्या साईटला, जे लिंक आहे तिथून, किंवा मग खाली शेअरमधून जर तुम्ही घेतात ना तर कॉफी लिंक येते तिथे, ती कॉपी करायची आणि ती आणून या ठिकाणी पेस्ट करायची। तुम्ही ज्यावेळी इथे पेस्ट करता त्यावेळी तो व्हिडिओ इथे दिसतो। आता आपल्याला त्याचा टायमिंग सेट करायचा आहे, टायमिंग म्हणजे तो व्हिडिओ कुठून प्ले व्हावा, कारण की हा व्हिडिओ मला खूप कमी वेळ हे करायचा आहे, म्हणून त्यासाठी मी टायमिंग सेट केला। टायमिंग सेट करण्यासाठी खाली ऑप्शन आहे बघा, डन म्हटलं, हा व्हिडिओ त्याच ठिकाणावरून तो प्ले होणार, ॲड म्हटलं, या व्हिडिओमध्ये त्या आवाज आहे, खरं तर गेम खेळताना तो लक्षात येईल, पण इथे ना तो आवाज येणार नाही, डराव डराव म्हणून आवाज येतो त्या पूर्ण ह्याचा, तर तो आपण व्हिडिओवर सुद्धा प्रश्न याच्यामध्ये विचारू शकतो, अशी हे ह्याच्यामध्ये फॅसिलिटी दिलेली आहे। डन म्हटलं आहे, आता आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचं नाव द्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी त्याचं नाव मी तिकडे वर्डमध्ये कॉपी केलं होतं, ते त्यानंतर फक्त मी पेस्ट करणार आहे। त्यानंतर ही प्रश्नपत्रिका किती येतेचे आहे ते सगळं डिटेल्समध्ये तिथे असतं, विषय कोणता आहे हे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आणून ते पेस्ट करायचं आहे, आणि ते केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आपल्याला। कंटिन्यू केल्यानंतर डन म्हणायचं आहे, डन म्हटल्यानंतर ती आता मगाशी जसं आपल्याला होमपेजमध्ये प्रश्नपत्रिका होत्या तशी ती आता होमपेजमध्ये आलेली आहे, आणि त्या इथे आल्यानंतर आपला आता हे जर एडिट करायचं असेल पुन्हा तर एडिट ऑप्शन आहे, त्यानंतर रिनेम आहे, डुप्लिकेट आहे, डिलीट पण आहे। आपल्याला प्ले करायचं आहे, प्ले करताना दोन ऑप्शन येतात, जर तुम्हाला वर्गात घ्यायचा असेल तर पहिला ऑप्शन निवडायचा, आणि जर तुम्हाला घरामध्ये घ्यायचं असेल, मुलं घरी आहेत तर घरामध्ये घ्यायचं असेल तर दुसरा ऑप्शन निवडायचा। तो निवडल्यानंतर या ठिकाणी थोडीशी सेटिंग आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला ती प्रश्नपत्रिका घ्यायची किंवा तो गेम घ्यायचा आहे ती तारीख सिलेक्ट करायची, आणि तो किती वाजेपर्यंत तुम्हाला तो पूर्ण पाहिजे त्यासाठी तो वेळ हे करायचा आहे, आणि नंतर मग क्रिएट म्हणायचं आहे। ते केल्यानंतर आता त्याची लिंक तयार होते, ती लिंक कॉपी करायची, आणि ती कॉपी केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती मुलांच्या ग्रुपवर शेअर करू शकता। व्हॉट्सअपवर कसंही करायचं याचं सुद्धा या ठिकाणी आहे, व्हॉट्सअप वेब म्हणून। व्हॉट्सअप वेबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडंसा QR कोड स्कॅन करावा लागतो, माझा आता इथे ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे व्हॉट्सअप ओपन झालेलं आहे, आणि मी इथून ते पेस्ट करणार आहे आणि ते ग्रुपवर त्या सेंड करणार आहे। मी ते सेंड केले, त्यानंतर समजा लिंकद्वारे नव्हे पण पिन टाकायचं असेल तर ती पिनसुद्धा आपण इथं कॉपी करू शकतो आणि त्यानंतर ते पेस्ट करू शकतो। आता मुलं कशी सोडवतात याचं आपण बघणार आहोत, यासाठी मी मोबाईल कनेक्ट केलेला आहे आणि मोबाईलवर लिंक जी आली त्याला लिंकला क्लिक केलं। आता समजा मी विद्यार्थी आणि मी सोडवतो आहे अशा पद्धतीने आपण बघतो आहे, त्या लिंकला क्लिक केल्यानंतर थेट गेमच ओपन होते, आणि त्या विषय कोणता आहे काय त्या संदर्भातलं संपूर्ण डिटेल्स येतं। इथे आपल्याला निकनेम टाकायचं आहे, आपलं त्या मुलाचं नाव टाकायचं आहे, इथे मी नाव टाकून घेतलं माझं आणि ओके गो म्हटलं, ओके गो म्हटल्यानंतर पुन्हा एकदा ओके गो म्हणतोय मी, तर माझं ॲड झालं आहे बघा, असे मुलं ॲड होऊन जातात, आपल्याला पण ते समजतं। ओके गो, आता मी एकटाच असल्यामुळे मी एकटाच टाकले, प्रश्नपत्रिकेचं नाव आलं, 3, 2, 1 आणि गेम सुरू झाला। गेम सुरू झाल्यानंतर पहिला प्रश्न आला, खालील कविता वाचा, असं दिसणार आहे पूर्णपणे, पहिलं हे दिसत नव्हतं मोबाईलवर, आता हे असं दिसणार आहे, प्रश्न असणार आहे आणि पर्याय असणार आहे, फुलपाखरू उत्तर बरोबर आहे, म्हणून मी फुलपाखरूला क्लिक केलं, मुलं उत्तर चुकीचं पण देऊ शकतात, बरोबर आहे, इथे पॉईंट वाढतात, म्हणजे माझं किती प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, मी किती क्विक दिलं त्याचं पॉईंट इथे वाढतात। वर्गात घेतल्यानंतर तर खूपच मजा येते, टॉप 5 दिसतात, आता इथे दिसत नाहीत पण नंतर त्याचा रिझल्ट संपूर्ण आपल्याला मिळून जातो। दुसरा प्रश्न तो क्लिक केला,
मोबाईलवर मुलांचे असं दिसणार आहे, प्रश्न पण दिसणार आहे, चित्र पण दिसणार आहे, पर्याय पण दिसणार आहे. पहिले असे पर्याय दिसत नव्हते, फक्त वर्गामध्ये स्क्रीनवर दिसायचे आणि मुलांच्या मोबाईलवर फक्त रंगामध्ये त्याचे पर्याय दिसायचे, चिन्हामध्ये आणि रंगामध्ये. आता मात्र त्याच्यामध्ये बदल आहे, आता मस्तपैकी प्रश्न दिसतात, त्यानंतर त्याचे उत्तरं पण दिसतात, त्यांना मुलांना फक्त त्या उत्तरावर टिक करायचे. तिसरा प्रश्न आपण सोडून घेतला, स्कोर आपण बघितला, मुलांना कळतं की माझा स्कोर काय आहे, माझं काहीतरी चुकलं आहे म्हणून. त्यानंतर मुलांना मजा येते आणि वेळेचं बंधन आहे. महत्त्वाचं म्हणजे शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा आहेत त्यांना प्रश्नाच्या वेळेचं बंधन असतं, तसं या प्रश्नाच्या यांना बंधन आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे जे जास्तीत जास्त प्रश्न जर तुम्ही या पद्धतीने मुलांना दिलेत तर मुलं अधिक प्रकारे तयार होऊ शकतात, कारण की वेळेचे जे बंधन आहेत. आता बघा व्हिडिओ, ते व्हिडिओ आता इथे सुद्धा आवाज मी जरा म्यूट केला आहे म्हणून, नाही तर इथे आवाज येतो त्या व्हिडिओचा, बेडूक ओरडण्याचा आवाज येतो आणि मग मुलं ते शोधतील पर्यायातून आणि त्याला क्लिक करतील. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सोडवून झाली आणि इथे पॉईंट आलेत. त्याचा रिझल्ट कसा बघायचा यासाठी डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे मेन मेनूमध्ये. डाउनलोडमध्ये गेलात आणि त्याला क्लिक केलं की खाली एक्सेल सीट क्रिएट होते. एक्सेल सीट क्रिएट झाल्यानंतर ती तुम्ही ओपन करून बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला किती तारखेला घेतला, कोणी घेतला, प्लेयर किती होते, प्रश्न किती होते, तुमच्या वर्गाचे करेक्ट आन्सरचे पर्सेंटेज किती आहे, रॉंग आन्सरचे पर्सेंटेज किती आहे, डिटेल्समध्ये सगळे समोर येते. इथे मग प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या कोणत्या प्रश्नाला काय उत्तर दिलं आहे ते सगळं डिटेल्समध्ये येतं. पुन्हा प्रत्येक प्रश्नावर अनालिसिस येतं, अतिशय सुंदर. इतकं म्हणजे अनालिसिस इतकं डिटेल्समध्ये कुठल्याच ॲपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही, इतकं सर्व डिटेल्स याच्यामध्ये ह्या कहूटमध्ये आहे आणि तेही एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण रिझल्ट मिळतो एका क्लिकवर. एकदा प्रश्नपत्रिका संपली संपली की एका सेकंदात तुम्हाला संपूर्ण तुमच्या वर्गाचा रिझल्ट या ठिकाणी बघायला भेटतो. असं हे सुंदर ॲप आहे. हे मोबाईलवर कसंही करायचं, प्ले स्टोअरवर कहूट सर्च करायचं, इन्स्टॉल करायचं, ओपन करायचं, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर ॲज अ टीचर, जसं आपण लॅपटॉपवर केलं तसं सेम ॲज अ टीचर, त्यानंतर स्कूल, त्यानंतर लगेच पुढचा ऑप्शन आहे लॉग इनचा. लॉग इन पण लॉग इन आपला अकाउंट नसल्यामुळे साइनअप करायचं, साइनअपसाठी पुन्हा तीच प्रोसेस. आपला जो ईमेल आहे ईमेलच्या माध्यमातून साइनअप विथ गुगल याला क्लिक करून आपण साइनअप होऊन जायचं आहे आणि ते केल्यानंतर इथे अकाउंट विचार कोणत्या अकाउंटद्वारे, तर आपलं जे पहिलंच आहे अकाउंट त्याला क्लिक केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण साइन अप झालो आणि अकाउंट डिटेल्स टाकून घ्यायचे, नाव, शाळेचं नाव वगैरे ते टाकल्यानंतर हे फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण सगळ्या करून घ्यायच्या आणि त्या केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकनेम विचार आणि पुन्हा असं ओपन होईल, होम पेज ओपन होईल. क्रिएटमध्ये क्लिक करायचं आणि इथे बघा प्रश्न इथे तुम्ही टाईप करू शकता, त्यानंतर इमेज इथून घेऊ शकता, सगळे डिटेल्स आहेत. हे प्रश्नपत्रिकेचे जे तुमचं सुरुवातीचं फ्रंट पेज आहे त्याचे डिटेल्स आहेत, त्या भरून घ्यायच्या की तो कोणत्या येते प्रश्नपत्रिका आहे आणि कोणत्या पद्धतीने पाहिजे. क्विज क्विज पाहिजे असेल तर हे इथे आले बघा. पहिल्यांदा इमेज ॲड करायची असेल तर वरती इमेजला क्लिक करायचं, इमेज ॲड करून घ्यायची, त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. हे ऑनलाईन प्रश्ननिर्मिती खूप छान अशी आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, लाईक करा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना याचा फायदा होईल. धन्यवाद.